कुपवाड येथे धनगर समाज बहुउद्देशीय सेवा संस्था महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष तानाजी वनमाने यांच्या अध्यक्षतेखाली गरीब व गरजूंना मोफत अन्नधान्य पॅकेट वाटप कुपवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले व रोख रक्कमही देण्यात आली. लगेच दुसऱ्या टप्प्यामध्ये संजयनगर झोपडपट्टी पत्र्याची चाळ येथेही तांदूळ साखर पावडर कोलगेट साबण इत्यादी साहित्याचे पॅकेट तयार करून वाटप करण्यात आले. याचबरोबर आणखी 4 दिवसात मोफत भाजीपाला वाटप करणार आहे. यावेळी उपस्थित प्रदेश अध्यक्ष तानाजी वनमाने, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय सुहास वनमाने, संजयनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक माननीय काकासो पाटील, पत्रकार अर्जुन हजारे, जिल्हाध्यक्ष सुखदेव गाळे, कुपवाड शहराध्यक्ष सुरेश रुपनर, रोहित वनमाने आदी कार्यकर्ते उपस्थित होते. समाज बहुउद्देशीय सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गेल्याच आठवड्यामध्ये जिल्हा प्रमुख सुखदेव काळे, कुपवाड शहर प्रमुख सुरेश रुपनर यांच्या अध्यक्षतेखाली गोरगरीब व गरजूंच्यासाठी अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम केला. याचबरोबर कुपवाड व्यापारी असोसिएशनसाठी 100 किलो तांदळाची मदत सुद्धा या संघटनेच्या माध्यमातून केलेली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही आज संजयनगर येथे संजयनगर झोपडपट्टी पत्राचाळ येथे सुद्धा गोरगरीब व गरजूंच्यासाठी अन्नधान्य वाटपाचा आज कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने, संजयनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काकासो पाटील, याचबरोबर इतर सर्व या भागातील एक ज्येष्ठ आणि तरुण हे सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.